जिल्ह्यामध्ये नाही. 10 वर्षात एकही विनयभंग, बलात्कार, डाका असे प्रकार नाही. तिथल्या आदिवासी महिला तर बिचाऱ्या झाड पाल नेसून त्यांचे काम करतात, पण त्यांच्यावर सुद्धा कुठं अत्याचाराची घटना नाही. उलट तिथं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरवलं जातं. पण या देशात गडचिरोली जिल्हा जर सोडला, गडचिरोली सारखा, आणि शाहू राजांचा कोल्हापूर जिल्हा जर सोडला, तर बाकी सर्व जिल्हे हे जाती दंगलीनं अगदी घनसावंगीमध्ये मराठा आरक्षणाच्या काही केसेस मुलांवर पडले. मी ऍडव्होकेट शर्माजींचं या ठिकाणी खरोखर आभार मानतो. तुमचा जो सत्कार झालाय की तुम्ही या मुलांना बळ देता आहात, आणि हे सर्व आपल्या देशातील जी परिस्थिती आहे विशेषतः महाराष्ट्रामधली, याचा अपवाद मला गडचिरोली जिल्हा दिसला. म्हणून मी काल विचार केला की नाही, इथं जे काम लोक करतात त्यांना नक्षलवादी ठरवलं जात असेल तर ही निश्चितच या पूर्वगामी महाराष्ट्राची एक वेगळी प्रतिमा निर्माण होईल. आज तुम्ही मला ऐकायला जमलेले नाही. ज्यांनी माझा सत्कार केला त्यांचे आभार मानले. तुम्ही ऐकायला कोणाला बसलेले आहात? मी जे विचार समाजामध्ये मांडतो त्या विचाराला तुम्ही ऐकायला या ठिकाणी थांबलेले आहात. मी कोणाचे विचार मांडतोय की ज्यांनी या देशात सर्व जाती, सर्व धर्म आणि मानवता हाच धर्माप्रमाणे मानला, त्या सावित्रीबाई आणि लालमाता जिजाऊ साहेबांना ऐकण्यासाठी तुम्ही आहात, हे त्यांचे विचार आहेत. आय एम ओनली पोस्टमॅन. मी फक्त पोस्टमॅन सारखं तुमच्यापर्यंत ते प्रेझेंट करतो आहोत. विचार करा, पोस्टमॅन सारखा बोलणारा माणूस किंवा एखादा बोलका माणूस, त्याचा जर एवढा मोठा सन्मान होत असेल तर जो कृती करत असेल तो किती महान होत असेल. म्हणून आता बोलण्यापेक्षा ती कृतीची गरज आहे. हा माझा सन्मान नाही, हा या मावल्यांचा सन्मान आहे. जिजाऊ, सावित्री, आम्ही यांना का मानावं? कोण होत्या जिजाऊ साहेब? या पुण्याच्या कसबा पेठेवर ज्यांनी धर्माची दहशत मागवली होती, त्या मुराद सद्देवाची दहशत मोडून काढमोडीत काढत विधवा हिच्या हाती सोन्याचं नांगर, छत्रपती शिवरायांच्या हाती सोन्याचा फाळ देऊन पुण्याचं म्हणजे जिजापूर नावाचं शहर वसवलं, म्हणजे पुणे शहराच्या निर्मात्या ह्या राजमाता जिजाऊ आहेत. आणि ती जिजाऊंची खरी ओळख आहे. जिजाऊंनी विधवा आईच्या हातून इथल्या जमिनीची तर मशागत केलीच आहे, पण मुराद सद्देवाची दहशत मागवली. धर्माच्या नावाने दहशत मागवलं जात. आता तर देशात गायीच्या नावाने दहशत मागवलं जात. काही दिवसापूर्वी चहाच्या नावाने दहशत मागवल्या गेली. गायीच्या नावाने दहशत तर एवढी भयंकर आहे. अखलासचा मृत्यू झाला, मोहसिन खान मारला गेला, गोमासा म्हणून जर इथं मुस्लिमांना मारला जात असेल याचा आपण निषेधच केला पाहिजे. कारण कुठलाही धर्म हा गो हत्येला प्राधान्य देत नाही. गाय ही शेतकऱ्याची आहे, गाय ही आपल्या सर्वांचं स्थान नाही असेल, पण त्या गायीच्या नावावरून एखाद्याला टार्गेट करणं. एक शायर असा म्हणतो, कोणी क्या सोचता रहता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. कोई क्या सोचता रहता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. एक अलग से खौफ का जंगल है मेरी चारों ओर, मुझे शेर नहीं अब गाय से डर लगता है. ही जी परिस्थिती आमच्या या महाराष्ट्रात निर्माण झाली, आता इथून पुढे आम्हाला करायचंय काय? आपण 3 तास बसून नंतर एंटरटेन करणं आता मी जवळपास बंद केलं आहे. विज्ञानाचा नियम असा आहे, 45 मिनिटाच्या वर माणसाचा मेंदू म्हणजे 45 मिनिटापर्यंत कोणती गोष्ट ग्राह्य करू शकतो, कॅप्चर करू शकतो. 45 मिनिटानंतर जे लोक ऐकतात ते सर्व एंटरटेनमेंट असतं, त्यामधून प्रबोधन होत नाही. आम्ही प्रबोधन करण्यासाठी येतो आहोत, तुमची मनोरंजन किंवा करमणूक करण्यासाठी कधीच आम्ही जात नाही. परवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाद समोर आला. तो वाद का समोर आला की ज्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं गेलं, साहजिक आहे त्या विद्यापीठाच्या सिम्बॉलवर पहिल्यांदा पुण्याचा भिडेवाडा, ज्या ठिकाणी या देशात 1 जानेवारी 1848 6 मुलींना सावित्रीबाईंनी पहिल्यांदा शिक्षण दिलं, त्या विद्यापीठाचा सिम्बॉल हा शाळेचा असायला पाहिजे. पण तिथं काय दाखवलं? शनिवारवाडा दाखवला. शनिवारवाडा आणि ज्योतिराव फुले यांचा दूरांवर हे संबंध नाही. उलट शनिवारवाड्याच्या परिसरात पेशव्यांनी केलेला जो उन्माद आहे त्या उन्माद आणि त्या व्यवस्थेच्या विरुद्ध ज्योतिराव आणि सावित्रींनी अखंडपणे बंड केलं.
जे भांड 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी केलं तेच भांड सावित्रीनी कृतीतून केलं आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून इथल्या तमाम महिलांना संरक्षण पोहोचवलं. म्हणून आज महिलांवर सर्वात पहिला जर उपकार कोणाचा असेल तर तो राजमाता जिजाऊंचा आहे. छत्रपतींना वंदन करण्यापूर्वी जिजाऊंना वंदन केलं पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये हे दोन फोटो असलेच पाहिजे कुठल्याही शुभ कार्यामध्ये. आता थोडा आपण संवाद चालूया. ज्या ज्या शाळेत तुम्ही जाता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील इंग्रजी शाळा असतील कशाने सुरुवात होते पूजनाची कोणाच्या पूजनाने होते सरस्वतीच्या. बरोबर आहे. सरस्वती बद्दल आपलं दुमत असल्याचं कारण नाही. सरस्वती सर्वांना कोणाला बंधन प्रत्येकाला आपापल्या धर्माचे उपासनेचे अधिकार भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे. आता थोडं बोलतोच. आता हे बोलताना बऱ्याच लोकांच्या भावना दुखू शकतात पण त्या दुखण्याची परवा मी तरी काही करत नाही. शायर हूं मैं फर्ज मेरा आईना दिखाना मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे लेकिन मैं जुर्म पर खामोश कभी रह नहीं सकता. परवा कोणाचीही होणार नाही. ज्याला बरं वाटल त्यानं थांबावं आणि ज्याला खरं ऐकण्याची पचवण्याची सवय नाही त्यांनी आपले जोडे घालावे सरळ आपल्या घरी निघून जावं. डॉमिनोज पिझ्झा खावड मुकाट घरात जावं माझं काही म्हणणं नाही. मी याच्यासाठी प्रसिद्ध आहे खरं बोलतो म्हणून लोकांना उभं करते. आपला महात्मा ज्योतिराव फुलेंचं इंजेक्शन तर एवढं भारी आहे आपले लोक एवढे भयंकर आहेत. मोरी सर आता महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ सुद्धा आहे. महात्मा फुलेंनी गणेशोत्सव मंडळाच्या बाबतीत म्हणजे गणपतीच्या बाबतीत काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. बैसे कुंद्रावरी टेकोनिया बुड. खरं बोलू ना मुखी काय होतो. आपले लोक असे बसतात आणि विचार करतात कटप्पानं बाहुबलीला का मारलं असेल म्हणून मुर्द्यामध्ये आणि माणसामध्ये फरक काय सांगतो. मुर्दे आणि माणसं ओळखण्याचं कारण जो चलनवलन आहे त्याच्यामध्ये जो बोलतो जो हसतो जो चालतो जो प्रतिक्रिया देतो तो माणूस आहे. पण माणूस असूनही जो बोलत नाही हसत नाही प्रतिक्रिया देत नाही मुर्द्यासारखा सकाळी उठतो आपल्या ड्युटीवर जातो संध्याकाळी घरी येतो मुर्दा खातो मुर्दा झोपतो मुर्दा टीव्ही पाहतो आणि मुर्दा शांत असतो. आणि मुर्दे कधी क्रांती करत नसतात. आपली क्रांती जे करतात ते बोलणारे लोक करतात. बोलणाऱ्या लोकांनीच क्रांती केली आहे. अगदी नरेंद्र मोदी पर्यंत सर्व लोक बोलत आले त्यांनीच क्रांती केली हे लक्षात घेतलं पाहिजे. जे शांत आहेत हुशार नाही असतील. मनमोहन सिंग खूप हुशार आहेत इकॉनॉमी मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत पण बोलत नाही डिपॉझिट जप्त आहे. यांचं एज्युकेशन मला माहित नाही मोदींचं काय पण बोलतात ना काही असो संवाद साधतात संवाद साधतात. मेरे भाई और बहनों एवढं तर म्हणतात. मैं बचपन से कर्नाटक में आ रहा हूं. बोलू ना बोलतो ना बोलतो. मेरा कर्नाटक का बड़ा पुराना नाता है और जब मैं इस दीक्षा भूमि पर आता हूं बाबा साहब अंबेडकर जी के संविधान की वजह से मेरे भाई और बहनों मैं प्रधानमंत्री बना. मान्य केलं त्यांनी. या देशातल्या बहुजन समाजाला प्रधानमंत्री होण्याचा मान हा वेदांनी दिला नाही हा अफवांनी दिला नाही हा प्रधानमंत्र्यांनी दिला नाही. इथल्या स्त्रियांना शिकवण्याचा मान 4 वेळ 6 शास्त्र 8 कुमाराने दिलाच नाही. नारी नरकस्य द्वार म्हटलेला आहे. रामचरित मानस मध्ये ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडवा के अधिकारी असं म्हटलेलं आहे. नारी ही गुलाम असते ती ठोकण्याच्या लायक आहे. तिच्यावर गुलामी रुजवा लादा हे धर्मग्रंथाचे निर्देश असताना सुद्धा या देशात महिलांना राष्ट्रपती पदावर आणि बहुजन समाजाला प्रधानमंत्री पदावर नेण्याचा अधिकार फक्त भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि ते संविधान आमच्याकडे आहे. संविधान जर टिकलं संविधानामध्ये 395 कलम आहे आणि आर्टिकल 19 नुसार मला इथं बोलण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानामध्ये संविधानाचं जे प्रियंबल आहे
ज्या उद्देशिका म्हणतात त्या उद्देशिकेमध्ये असं लिहिलेलं आहे संविधान निर्माण करणाऱ्यांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहिलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, धर्मनिरपेक्षता, म्हणजे या देशामध्ये जर संविधान लागू असेल तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धर्माच्या पलीकडे ज्ञान असलं पाहिजे. मला माहित आहे मी चौथीत असताना किंवा तुम्ही लोक दहावी चौथी पर्यंत असताना हिंदू कोण, मुसलमान कोण, बौद्ध कोण, ब्राह्मण कोण, शीख कोण याचं ज्ञान आम्हाला नव्हतं. आम्हाला एवढंच माहित होतं की आम्ही माणसं आहोत, माणसाच्या पोटी जन्माला आलो, ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा, मग इन्सान की औलादू इन्सान बनूंगा. हे कारण का होतं की त्या काळामध्ये जसं साने गुरुजीचं एक वाक्य आहे, मुले ही देवाधरची फुले, ती पवित्र आहे ती पवित्रच राहिली पाहिजे, त्यांना धर्म पंथ जात पात यांचा वारा लागता कामा नये. हे साने गुरुजींचे विचार आणि आताचे भिडे गुरुजीचे विचार यामध्ये टोकाचं अंतर आहे. गुरुजी गुरुजी ते फरक आहे, ते साने गुरुजी सर्वांना जोडत होते, कोणी भिडेचे उपासक असतील तर त्यांनी थोडं समजून घ्यावं, ही वस्तुस्थिती आहे बाबांनो. अजूनही आमच्या आरक्षणाचे प्रश्न सुटलेले नाहीत, आमच्या बेरोजगारीचे प्रश्न सुटलेले नाही. ज्यांना मंदिरं बांधायची असतील त्यांनी त्यांचं इन्कम सोर्स तपासलं पाहिजे की आपण रोज किती रुपये कमावतो, महिन्याला आपल्या बापाला आईला आपण किती रुपये पोहोचून देतो. त्यांनी मंदिरं बांधायला जायची असतात ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, ज्यांच्या वाडवडिलांकडे शेत्या आहेत, नोकऱ्या आहेत, ज्यांचं करोडो रुपयाचं भांडवल आहे, त्यांची मुलं मंदिरासाठी मरताना दिसतात का? बोला नाही. जे गरीब आहेत तुम्ही शांत नका बसू, मी बोललं पाहिजे, इतके थंडीत 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 झाले आपण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणार तर भुरभुर ना पेतात पण भुरभुरत का रे, सर्वस्त दूध पेतात ना. त्यावेळी एम ए होतो मी लोक, आता एम ए पी एच डी एम फिल कुठच्या कुठं गेली, पेतात पण भुरभुरत नाही, कारण दुधातच सध्या भेसळ आहे. दुधात भेसळ असल्यामुळं आपल्या लोकांनी भुरभुरणच बंद करून टाकलेलं आहे. आपण भुरभुरलं पाहिजे, एकदा माणूस नाही टिकणार. माझं म्हणणं असं आहे की या भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे, म्हणजे एका धर्माचं ध्यान असता कामा नये, कोणीही एका धर्माचा पुरस्कार होता कामा नये. या देशात हिंदू राहतात बरोबर, मुस्लिम सुद्धा राहतात, तेली राहतात, माळी राहतात, बौद्ध राहतात, धनगर राहतात, आदिवासी राहतात, ब्राह्मण राहतात, सिंधी राहतात, मारवाडी राहतात, गुजराती राहतात. पण मग एका धर्माचं, आता जर सरस्वती ही देवी विद्येची देवता आहे बरोबर, मुस्लिम समाजामध्ये विद्येची देवता सरस्वती आहे का? नाही. बौद्ध समाजामध्ये आहे का? कोणत्या समाजामध्ये आहे? फक्त हिंदू समाजामध्ये. आपण शाळेमध्ये कोणाचं पूजन करतो? सरस्वतीचं. का करतो? कारण सरस्वती ही कशाची देवता आहे? विद्येची. सरस्वतींनी किती शाळा उघडल्या? एकही उघडलेली नाही. बरं, सरस्वतीच्या हाती काय पाहिजे, विद्येच्या देवतेच्या हाती काय पाहिजे असते? पेन किंवा त्या काळात पेन निघाला असं शोध नाही लागला. खडू अ ब क ड क ख ग ग गणपतीचा ग, भ भटजीचा भ, य यज्ञाचा य, म्हणजे गणपती समोर भटजी यज्ञ करतात असा आता मेसेज आहे. ग बरोबर. मग विद्येच्या देवतेची हाती काय पाहिजे? खडू. सरस्वतीच्या हाती काय आहे? विना. विण्यातून क ख ग ग येते का? सरस्वती बसली विना घेतला तार वाजवले क ख ग असं येते का? नाही. या देशात सरस्वतीच्या जन्मानंतर पेशव्यांच्या काळापर्यंत महिला शिकत नव्हत्या. काक स्पर्श चित्रपट पाहाल का तुम्ही? ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी युट्यूबला पहा. काक स्पर्श चित्रपटामध्ये महिलांची हेळसांड दाखवलेली आहे की महिला कशा असायच्या त्यावेळी. दशक्रियाविधी अशी चित्रपट बघा की महिला कुमारिकेची विवाह व्हायची. कुमारिकेचा विवाह म्हणजे बायकोचं वय 10-11 वर्ष आणि नवऱ्याचं वय असायचं 60-65 वर्ष. आणि त्यावेळी अशी चाल होती, नवरा म्हाताला व्हायचा, म्हाताला जसा कसा व्हायचा, ही मुलगी जी उपवर आहे ही 11-12-13-14 वर्षाची व्हायची, हा 70 वर्षाचा म्हातारा मारायचा आणि 14 वर्षाची मुलगी ही विधवा व्हायची. विधवा झाल्यानंतर काय केलं जायचं? तिचं केशवपण केलं जायचं, म्हणजे मुंडन केलं जायचं, तिला जिवंत जाळलं जायचं. याला सतीची चाल म्हणतात. राजा राममोहन रायांनी ती बंद करण्यापूर्वी इथं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे तळेगाव खंबेरीला गेले, त्या ठिकाणी नाभिक पालवांना भेटले, कारण केशवपण कटिंग कोण
त्यांची समजूत घातली आणि या देशात सती जाणाऱ्या मुलीला वाचवलं आणि त्या मुलींना थेट कुठं घातलं, शाळेमध्ये घातलं. सावित्रीच्या काळात जे सावित्रीने राबवलं ते 400 वर्षापूर्वी जिजाऊ साहेबांनी सुद्धा राबवलं. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर पुतळाबाईच्या सती केल्या होत्या, पण शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ साहेब सती केल्या का? नाही. जिजाऊ साहेबांनी 6 जून 1674 चा देखणा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहला. त्यावेळी त्या विधवा होत्या आणि त्या विधवाच्या हातून शिवाजी महाराजांनी आपला राजतिलक करून घेतला आणि नंतर काका भट्टाला संधी मिळाली, विधवाईच्या हातून जिजाऊंच्या शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा आणि या देशात एक मेसेज द्यावा की आम्ही धर्माच्या खुरचट कल्पना बाजूला सारून पुरोगामित्व स्वीकारलेलं आहे. पुरोगामित्व स्वीकारणाऱ्या प्रथमणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहे की ज्यांच्यामुळं या देशातला स्वातंत्र्याचा पहिला सोहळा 6 जून 1674 आज जगदंब कॅलेंडरचं उद्घाटन आपण केलं, ज्यांनी ते छापलं त्यांना विनंती आहे. 6 जून मध्ये जून महिन्याची 6 तारीख पाहिली मी, त्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचा उल्लेख नाही, ते थोडं दुरुस्त करून पुढच्या वर्षी तो उल्लेख आवर्जून करावा. छत्रपती शिवरायांची जयंती 1च आहे, 19 फेब्रुवारी, त्यामुळं काल निर्णय कॅलेंडर सारखं करू नये आपण, तिथीनुसार आणि तारखेनुसार असं नसावं. संभाजीराजांची जयंती सुद्धा 14 मेला आहे, त्यात तुम्ही धर्मवीर म्हणून संभाजी महाराजांना हे सूचना सुद्धा मला तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. आपण परत मूळ मुद्द्यावर येऊया. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? की शाळेमध्ये कोणत्याही एका धर्माचं ज्ञान नसावं. आता जर इथल्या महिलांनी एक जरी केलं की इथून पुढं कुठलाही शाळेमधला कार्यक्रम असला तर पूजन फक्त आणि फक्त जिजाऊंचं व्हावं, सावित्रीचं व्हावं. मग कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 2 मुलींनी इथं जिजाऊ वंदना गायली, बरोबर आहे? मी प्रत्येकाचे चेहरे पाहत होतो, काही काही लोकांनी हात जोडले, काही काही लोकांच्या जीवावर आलं होतं, त्यांनी असे हात केले, काही काही बट्टर बियाणं असल्यामुळं त्यांनी हातच जोडले नाही, पण ते लक्ष देत होते. आता आम्ही संस्कार काय म्हणतो, संस्कार बघा कोणते, बघा माझा मुलगी किंवा माझा मुलगा काय सुंदर श्लोक म्हणतो, या कुंदे दू तुषार हार धवाला, या शुभ्र वस्त्रावरता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. हे सरस्वती स्तवन आपल्याला शिकवलं जातं माय माऊल्यांनो. पण मला सांगा, ज्या जिजाऊची जिजाऊ वंदना इथं गाऊन या कार्यक्रमाचा सोहळा इथं सुरू झाला त्या मुली गात येत होत्या, तर माझ्या अंगावर काटे येत होते की ही मुलगी जर जिजाऊ आणि सावित्रीला नमन करत राहिली तर निश्चित या देशात IAS कलेक्टर अधिकारी होईल, एवढं जिजाऊ आणि सावित्रीचं सामर्थ्य. आता माझ्या बहिणी बसून आहे तिथं, तुम्हाला प्रश्न आहे, सावित्री माईची पहिली शाळा कुणी कुणी पाहिली, जर हातवर करा बरं. जिथं सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली, फक्त माळी समाजाच्या मुलींसाठी नाही, असं नाही केलं की आम्ही दोघ आमच्याकडे प्रचंड पैसा आहे आम्ही जातीचे माळी माळ्याच्या पोरीला एंट्री, असं नाही. सावित्रीच्या पहिल्या शाळेत एकूण मुली शिकल्या 6, त्यातल्या 2 ब्राह्मणाच्या आहेत, 2 मराठा आहेत, 1 धनगर आणि 1 आदिवासी. माळी समाजाची तर मुलगी आली नाही शिकायला. 6 मुली म्हणजे आमच्या महापुरुषांचं काम कोणा जातीसाठी होतं का? नाही. मग आता मला सांगा, जिजाऊ सावित्रीच्या लेकी 3 तासापासून तुम्ही इथं बसलेले आहात. पहिला प्रश्न तुम्हाला, पुण्याच्या भिडेवाड्यामधील पहिली मुलींची शाळा कुणी कुणी पाहिली, हातवर करा. विमानात कोण कोण बसलं, हातवर करा. विमानात आई बसले, वा. आणखी कोण बसले? 2 सांगा ना, 1, 2, 3. देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली आज? 72 वर्ष. अण्णाभाऊ साठे त्यावेळी रशियात जाताना विमानात गेले, बाबासाहेब आंबेडकर विमानात बसले. 1935 ला बाबासाहेबांनी 5 टप बोलावला होता इटली वरून, त्यावेळी तो 5000 आहे. म्हणजे धीरूभाई अंबानी, हिरानंदानी, अलिम चंदानी, हरिवंशराय बच्चन, आराध्या बाप तो रॉय यांच्याकडे सुद्धा 5 टप नसेल, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांकडे 5 टप होता. एवढे बाबासाहेब श्रीमंत होते लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव सुद्धा श्रीमंत होते, आमचे महापुरुष दरिद्री आणि गरीब नव्हतेच. ज्योतिराव फुलेंकडे एवढी संपत्ती होती की ज्योतिरावांच्या काळात ते 2 उद्योजक आहेत, पोलीस आहेत, पहिले पडलीवार, दुसरे किर्लोस्कर. यांचं जे सोर्स ऑफ इन्कम आहे त्याही पेक्षा 2000 रुपयांनी
सोर्स ऑफ इनकम ज्योतिराव फुलेंचा होता, म्हणून ज्योतिराव फुलेंनी ब्रिटिश स्टेशनची पायाभरणी केली. कात्रजचा पूल ज्योतिरावांनी बांधला आणि पानशेतकडे जाताना जो खडक वासलं धरण दिसत ते सुद्धा ज्योतिराव फुलेंनी बांधलं. आणि या देशात एकूण शाळा 23 काढल्या, त्या अस्पृश्यांसाठी काढल्या, त्या मुलींसाठी काढल्या. एकाही शाळेत पैसे न घेता ज्योतिराव फुलेंनी शिकवलं. या देशात मुलींना शिकवलं, मुली माणसाकडे शिकत नव्हत्या, तर ज्योतिरावांनी काय केलं, स्वतःच्या बायकोला शिकवलं. सावित्रीनी नुसतं शिक्षण घेतलं नाही, या देशात पहिल्यांदा काव्य संग्रह हा सावित्रीनी लिहिला आहे. सावित्री माईचा पहिला काव्य संग्रह आहे बावन तशी सुबोध रत्नाकर. आणि या काव्य संग्रहामध्ये पहिला आव्हान सावित्रीनी केलेला आहे महिलांना. त्या काय म्हणतात की जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, जगभर फिरायचं असेल, तर आता तुम्ही नुसतं मराठी भाषेच्या नादाला लागू नका. मराठी भाषेच्या जो नादाला लागतो तो महाराष्ट्राच्या बाहेर पडू शकत नाही. त्याला हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार मध्ये जायचं असेल तर त्याला हिंदी भाषा आली पाहिजे. आणि देशाच्या बाहेर जायचं असेल तर त्याला इंग्रजी भाषा आली पाहिजे. जपान मध्ये गेला तर वेगळी भाषा यायला पाहिजे. चीन मध्ये गेला तर चायनीज भाषा यायला पाहिजे. केरळ मध्ये गेला तर इंग्रजी भाषा यायला पाहिजे. म्हणजे जगात फिरायचं असेल तर फक्त मराठीचं डमरू वाजवून चालत नाही. म्हणून मराठी बोला, मराठी खा, दगड घ्यान टोल नाके फोडा. त्यांच्या मुलांच्या लग्नाची पत्रिका टोल नाके फोडणाऱ्यांना येत नाही, येणार सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की फक्त मराठीच्या भाकडी पडू नका. हे लव्हाळ कोल्हे यांची लेकरं इंग्रजी शिकतात. आणि 400-200 वर्षापूर्वी सावित्रीच्या पहिल्या काव्य संग्रहातला मेसेज आहे महिलांसाठी. कोणता? इंग्रजी माऊली, इंग्रजी साऊली, इंग्रजी वैखरी बहुजनाची, इंग्रजी शिकोनी जाती भेद मोडा, भटजी भारुडा गाडूनी. आता सांगतो, दोनच महिला विमानात बसल्याचा हात वर आला, बाकीच्या का बसल्या नाही. ज्यांनी हात वर केला त्यांना सावित्री कळली म्हणून त्या विमानात बसल्या. बाकीच्या का बसल्या नाही? इंग्रजी त्यांना येत असेल म्हणून त्या विमानात गेल्या. सावित्रीचा मेसेज आहे इंग्रजी माऊली. कळत नसेल पण समजत होत. एअर हॉस्टेस तर इंग्लिश बोलतात ना. आधी विमानात त्याच्या पुली आहेत इंग्लिश. हॅव अ पनीर टिक्का असं इंग्लिश बोलतात. एक्सक्यूज मी सर, हॅव अ वॉटर, मिनरल वॉटर प्लीज. विमानात बसतात. आपल्या ज्या आहेत ना कुठं बसतात सांगतो. भारत क्रमांक तेरा आंबा चांगल्या गेली आहे. भारत क्रमांक मार्गे घमजा वांगे प्लॅटफॉर्म नंबर 9. त्याच्या पलीकडे आपला बहुजन समाज गेलाच नाही, गेलाच नाही. त्याचं कारण सांगतो. कारण सावित्रीबाई म्हणतात इंग्रजी शिका. पुढं काय म्हणतात? इंग्रजी शिकूनी जो इंग्रजी शिकतो तो जाती भेद विसरतो. मुंबई सारख्या शहरामध्ये लोकलनी फिरणारे, मेट्रो ट्रेननी फिरणारी माणसं जात विचारत नाही तू कोणा जातीचा आहेस. पण गाव पापडीवर राहणाऱ्या माणसांमध्ये जात आहे. जा, मी माळी, मी धनगर, मी सुतार, मी लोहार, मी कुंभार, मी चांभार, मी बौद्ध, मी मान. पण शहरामध्ये जाती व्यवस्था नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलं होतं गाव सोडा आणि शहराकडे चला. ज्यांचं बाबासाहेबांनी ऐकलं ते जगा गेले जगा, ज्यांनी नाही ऐकलं ते गावात आहे. पानटपरीवर 200 रुपये रोजगारी तिथं बसलेल्या थर्राकात त्याचं सोर्स ऑफ इन्कम नाही. जे शहरात गेले त्यांनी घरात कॉम्प्युटर आणले. जे खेड्यात राहिले ते म्हणतात मंदिर वही बनाये, तारीख नहीं बताएंगे. वो सीता मैया भी परेशान है रे तुम्हारी काम से, सब पैसे खा गए क्या उनके पति के नाम से. मंदिर बोले मंदिर बांधायला पहिला विरोध कोणी केला सांगतो तुम्हाला. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, नाव ऐकलं का तुम्ही? केशव सीताराम ठाकरे कोणाचे वडील आहेत? बाळासाहेब ठाकरे. म्हणजे कोणाचे आजोबा आहे? कोणाचे पंजोबा आहे? माझ्याजवळ तुमच्याकडून उत्तर घेतोय मी. कोणाला राग घ्यायचं कारण नाही. त्यांचं पुस्तक आहे देवळाची धर्म, धर्माचं देऊ. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं हे मंदिर म्हणजे पुजाऱ्याचं पोट भरण्याचं कमाईचं साधन आहे. त्यामुळे देशाला मंदिराची गरज नाही. बांधायचं असेल तर विद्या मंदिर बांधा. बरं, मंदिर बांधायला सर्वात पुढं कोण म्हणत? आपले बहुजन. उच्च वर्णीय आणि श्रीमंताची लेकरं मंदिर बांधायला दाखवा, 5000 बक्षीस मिळवा.
हे जात नाही. कारण मंदिर त्यांना नाही पाहिजे का? मंदिरात पुजारी तो चालतो आणि आपले कशा मंदिर बांधायला. बरं, मी इथून या कंपनीमधून विनंती करतो, मंदिर झालं पाहिजे का? बिलकुल. विटा कमी पडल्या का? मी पाठवतो. वापरण्याचे जागे थारायला पाहिजे. पण प्रश्न क्रमांक तो, मंदिरात पुजारी आम्हाला करता का? मला मराठा चालतो का? नाही. मराठ्याच्या अर्थ तर नाही बद्दल चालला नाही. खोले बाईला म्हटलं ना, तुमचे देव आणि आमचे देव वेगळे आहे. कुणबी चालतो का? नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज फटके मारले ना देहूला. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय खावे आता कवडे खाई झाले गावात हावे कवडे म्हणे कोणता फाटले गावचे हे लोक आता कोण भीक झाली म्हणजे. बरं देवा कुणबी धावत असता डब्यानो केलो. तुकाराम महाराज म्हणतात, देहू मध्ये मंबाजी चालू झालं रामेश्वर भट चालत आहे तुकाराम महाराज म्हणजे कुणबी चालतो का? माळी परांजपेच्या लग्नात ज्योतिराव फुलेंना धक्के मारून काढलं होतं. श्रीमंत ज्योतिराव माळी बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे महा बौद्धांच तर बरं आहे. 14 ऑक्टोबर 1956 नंतर त्यांना दिशा तरी मिळाली. कुठला होम नाही, हवन नाही, कुठलं पिंडदान नाही, कुठला नारायण नागबली नाही, कुठला कालसर्प योग नाही. तुम्हाला बाबासाहेब भेटले, आम्हाला नाही भेटले, हे आमचं दुर्दैव आहे. मग मातंग चालतो का? बरं बौद्ध बांधलं ठीक आहे. मातंग बांधलो तर लातूरमध्ये हनुमानाच्या पारावर मागाचा नवरदेव गेला तर गावाला बहिष्कृत केलं. एवढंच नाही तर जळगावमध्ये झालेली घटना, मातंगाच्या 3 मुलांनी उड्या मारल्या विहिरीत, विहीर बाटलीमधून त्यांना नारळ उघडं करून मारलं गेलं. जातीची व्यवस्था इतकी घट्ट आहे की कोणी तुम्हाला कितीही मारलं. आज तर तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करून त्या तुळजाभवानीला पदस्पर्श केला. सबरीमाला मंदिराचे पुजारी अजूनही मान्य करत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल की महिलांना मंदिरात प्रवेश नसावा. अरे 200 वर्षापूर्वी सावित्री सांगितलं होतं की या भूतकळ कल्पना डोक्यातून काढा, इंग्रजी शिका. इंग्रजी शिकल्यानंतर काय होतं? इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनाची. इंग्रजी शिकून जाती भेद मोडा, भटजी भारुडा काढून या. पुराण पोथ्या पंचांग बाजूला ठेवा तरी इंग्रजी शिका. ज्या शिकल्या, ज्यांना इंग्रजी कळलं त्या विमानात बसल्या, ज्यांना कळलं नाही त्या पुराणाच्या नादात. वैभवलक्ष्मीचा कोणता गुरुवार झाला? आता एकूण किती गुरुवार असतात? 4. आता कोणता झाला? 4. चौथ्या गुरुवारी काय करायचं असतं? उद्यापन. उद्यापनात किती पोथ्या आणायच्या असतात? हे बघा, पाठक गुरुजीने लिहिलेली पोथी आहे. उद्यापनाला 7 सवासिनी 7 कुमारिका अशा 14 पोथ्या. एक पुती वाचायला आणायची असते म्हणजे किती पोथ्या झाल्या? बोला ना. 7 अधिक 7 अधिक 1 बरोबर किती? 15. 5 रुपयाला 1 आहे, 15 गुणिले 5 किती झाले? 75. महाराष्ट्रात 12.5 कोटी सध्या जनसंख्या आहे. 6.25 कोटी महिला आहे. 5.25 कोटी महिलांनी यावर्षी हे व्रत केलं नाही असं समजून जाऊ. 75 गुणिले 1 कोटी किती रुपयाचे पोथ्या झाले? गणित कच आहे का? कमाल झाली. आपल्याला शिकवणारा मास्तर चुकीचा होता का? मास्तरना आम्हाला कधी चांगलं शिकवलंच नाही. 10वीत तर आम्हाला एकच शिकवायचे, साईन टॅन कॉस अँड थीटा. उभ्या आयुष्यात कधी आमच्या कामा आला नाही. कोणताही असू दे, एखादा जर डॉक्टर झाला असेल विचार तुमच्या इथे MS ला आहे सगळ्या. डॉक्टर साहेब, आरोपीचा ECG पेशंटचा ECG केलाय आपण, ब्लड तपासलंय त्याचं, पण याचा साईन टॅन कॉस थीटाचा रिपोर्ट कुठे आहे? डॉक्टर हिरा होईल ऐकून. पत्रकारांना विचारा, कॉलम लिहिणार आहे की तुम्ही पत्रकारिता करता, स्तंभ लेखन करता, पण साईन टॅन कॉस थीटाच्या माध्यमातून तुम्ही काय लिहिता? पोलिसांना विचारा, आरोपी आलेला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तयार केला आपण FIR, पण आरोपीचा साईन टॅन कॉस थीटा लिहिला का? मेडिकल केलं. सिव्हिल इंजिनियरला विचारा, उद्योगपतीला विचारा, जे आमच्या कामाचं नाही ते आम्हाला शिकवलं जातं. महात्मा फुलेंनी काय केलं तर अस्पृश्यांसाठी हौद खुले केले, सावित्रीनी काय केलं तर महिलांसाठी शाळा काढल्या. एवढेच कामं केले का त्यांनी? सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक सत्यधर्म काढला. सार्वजनिक सत्यधर्म काढून त्यावेळी सावित्रीनी सांगितलेलं आहे, तुमचे पूजाविधी तुम्हीच लावा, दुसऱ्याला बोलवू नका. एवढं जरी कळलं तरी आपल्याला बऱ्यापैकी ज्योतिराव आणि सावित्रीकडे लक्षात घ्या. ज्योतिराव फुलेंनी जे मंगलाष्टकं लिहिलेले आहे सार्वजनिक सत्यधर्माचे, त्या मंगलाष्टकामध्ये नवरदेवाला आणि नवरीला शपथ आहे, जी शिवधर्म शिवधर्मामध्ये आपण घेतो.
आणि त्या शक्तीमाने असं सांगितलेलं आहे की आजपासून ही स्त्री मी पत्नी म्हणून तिचा स्वीकार करतो आणि उर्वरित असणाऱ्या सर्व स्त्रिया माझ्या बहिणी असतील. हा मेसेज 2 वर्षापूर्वी जर आसाराम बापू पर्यंत पोहोचवला असता किंवा ज्योतिराव फुले असं असं म्हणतात आसाराम बापू, तर आसाराम बापू सारखा माणूस आज असा पाप करण्यापासून वाचला असता. म्हणजे आमच्या महापुरुषांचे विचार किती तेज आहे लक्षात घ्या. आता 15 पोथ्याला 5 रुपयाने बोलल्यास 75 रुपयाचं उत्तर येत. 1 कोटी महिलांनी वैभवलक्ष्मी करण्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. 1 कोटी गुणिले 75 म्हणजे किती? 75 कोटी पोथी छापणाऱ्या पाठक गुरुजींच्या अकाउंट मध्ये गेले 4थ्या वैभवलक्ष्मीच्या गुरुवारी. तुमच्या खात्यात 15 लाख तर गेले का जनधन खात्यात? जनधन योजना आलं मुद्रा लोन नाही घेणार पण नाही. आमचं म्हणणं ते आहे ज्यांना सावित्री कळली त्या विमानात गेले. आता एक शपथ घ्या, जिजाऊ आणि सावित्रीच्या जयंतीला जपलेल्या माझ्या बहिणीनो, आज मी शपथ घेते की येणाऱ्या 2 वर्षात औरंगाबाद वरून मुंबई पर्यंत मी विमान प्रवास करेल. तिकडे पैसे संपले तर भलेही मी काली फिरी देईल, पण इकडून जाऊन विमान प्रवास करेल एवढं कधी कळलं. म्हणजे जग पुढे गेलं ना, जग आता चंद्रावर गेलं, कल्पना चावला चंद्रावर गेली आहे, जग दुरुस्त झालं. नोटबंदी झाली, नोटा बदलल्या, जुन्या नोटा झाला तरी कंपन मध्ये. आता कुत्रे सुद्धा बदलले. तो 7व्या दिवशी कुत्रे डोळे उघडतात, 21व्या दिवशी पूर्ण डोळे उघडतात. कुत्रीचे पिल्ल 21व्या दिवशी डोळे उघडतात, पण माणसाचे पिल्ल 25व्या दिवशी का डोळे उघडत नाही हे शोधण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. सर्व बदल, घरावरचे एंटीने बदलले की नाही? जुन्या काळात एंटीने होते, आता एंटीने आहेत का? आता काय आहे? छत्री आहे. आता पिंडदान करताना पिंडाला शिवायला कावळा येत नाही, कावळा दुरुस्त झाला. डॉमिनो पिझ्झाचा एखादा तुकडा जर ठेवला तर कावळा येऊन म्हणते का मग येईल कावळा. तसा येणार नाही, या भाकड कथा नाही. जिजाऊ समजून घ्या, जय जिजाऊ. आमच्या काही महिला म्हणतात जय जिजाऊ शिवाजी महाराज की जय. अशा मुली असतात MA BEd MSc. मग ताई तुझ्या पायात डाव्या काळा धागा काय? हे धागे तोडायला पहिल्यांदा हे अपशकुनाचं लक्षण. आपल्या समाजाला एवढं दुरुस्त करावं लागतं की बाबा रे, हिरवी मिरची आणि लिंबू हा भाजीपाला खाण्यासाठी आहे, घरात बांधण्यासाठी नाही. एवढे भेकाळ आहे, घराच्या दरवाजाला दोन्ही टोकाला 4 मिरची आणि 1 लिंबू बांधलेलं असतं की काळी पावली असते. कशाला? तर माझ्या घराला नजर लागू नये, माझ्या गाडीला नजर लागू नये, पत्नीच्या वेळी नाही पाण्याचा एखादा गजरा, 4 हिरव्या मिरची आणि 1 लिंबू. कोणी सांगितलं छोटा घेऊ या छोटा हातातून बाहेर काढून महात्मा मुले कधी घाबरलेले दिसत नाही. अरे जिजाऊ म्हणजे काय? जिजाऊ हे पुरोगामी त्वाचं एक नाव आहे. सिद्धी जोहरच्या वेळात हे बघा, पेशवे आणि मराठे यामधला फरक आहे. मराठ्यांच्या जेवढ्या लढाया झाल्या त्या अमावस्येच्या रात्री झालेल्या आहेत. पेशव्यांनी जितके युद्ध केले ते तिथी आणि पंचांग पाहून केलेले आहेत, त्यामुळं पेशवे जिंकलेच नाहीत. पण मराठ्यांचे छापे हे अमावस्येच्या रात्री होते. म्हणून सिंहगड असेल, प्रतापगडची मोहीम असेल, सिद्धी जोहरच्या फोडण्याची मोहीम असेल, लाल महालची मोहीम असेल, या सर्व मोहिमा जिजाऊ साहेबांच्या सांगण्यावरून व्हायच्या. असं नाही की अमावस्याची रात्र आहे महासाहेब, आता पिंपळाची झाड लागणार आहेत रस्त्यामध्ये, या झाडावर भूत असतो. मग असे तानाजी माणूसाने म्हणाले नाही की जिजाऊ महासाहेब हा भूत आता तिथं झाला तर मी कोण राहणार कसा सर करू? उलट सांगितलं आधी लगीन रायबाच नाही, आधी लगीन फोडण्याचं मग रायबाच. अमावस्येच्या रात्री भेट भांडार म्हणून तानाजी माणूसाने सिंहगडावर गेले, कोंढाण्यावर गेले, उदय भाण्यासोबत तिथे युद्ध केलं. रात्र अमावस्येची होती. जिजाऊंनी जे शिकवलं 12 मावळातल्या लोकांना, तिथल्या 18 वर्गे जातीच्या लेकरांना की हे स्वराज्य तुम्हाला घडवायचं आहे, या जुलमी पाठशाहीतून तुम्हाला देश मुक्त करायचा आहे. देश म्हणजे काही लोक धर्मवीर म्हणून रेखाटतात शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज कोण थे? हिंदू धर्म के रखवाले थे. आता केरळच्या सबरीमाला मंदिरामध्ये पुजाऱ्यांच्या हाती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती की आम्ही महिलांना मंदिर प्रवेश करू देत नाही, आमचा धर्म धोक्यात येतो. प्रतिमा कोणाची वापरली? शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रिया, शिवकाळातल्या स्त्रिया आणि आताची स्त्रियांची परिस्थिती लक्षात घ्या. शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेब सांगायच्या, स्त्री ती कुठल्याही धर्माची असो शिवा, ती मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे,
तिच्या पदराने कोणी हात लावला तो आपला असो की परकाचे हात पाय छाटून काढा, त्याचे डोळे काढा. ही शिकवण या बाळूने दिली. तिचं नाव आहे जिजाऊ. जिजाऊचा अर्थ माहित आहे का? पृथ्वी तलावर जी 24 तास जागरूक आहे अशी ती जिजाऊ. शिवाजी या 3 अक्षराचं अर्थत्व आहे. तसे संस्कार जर शिकला तसे वागला तर जग जिंकता येत. शिवाजी हे 3 अक्षरं ती आहे. जिजाऊ ने ते आहे की जिजाऊंनी सांगितलं की कोणती अमावस्या नाही, कोणती पौर्णिमा नसते, कोणता शनी येत नसतो. आणि ह्या धर्माचा बघा माझ्या पायात तो शूज दिसतो आपल्याला. शनी शिंगणापूरवरून परवा आणलं मी, विकत नाही घेतला कसा चालला, पायात घातला घेऊन आलो. कारण तिथं दहशत आहे शनी शिंगणापूरला धर्माची कुठली. तिथं जर काही चोरलं तर माणूस काय होतो, आंधळा होतो. 24 तासाच्या आत होतो आंधळा. आता जवळपास 72 तास होऊन गेले. आणखी 72 वर्ष मी आंधळा होणार नाही याचा विश्वास मला आहे. कारण पतंजलीवाला कुठला च्यवनप्राश मी खात नाही, त्याच्यामुळे माझे बोन्स डोळे लेन्स हे सगळे ओके आहे, अगदी परफेक्ट आहे धर्माची दर्श. आता तिथं परवाला मी गेलो, विचारलं काव या गावाचं वेगळेपण काय. अरे वेगळेपण घर आहे पण घराला दार नाही. जगात एकमेव गाव असं आहे की घराला दार नाही. बरेच काही लोक मनात विचार करतात तू धर्मावर का बोलतो. ज्योतिबा फुलेचे जर अखंड काढले ना मी खालून असे एक एक तर इथं बसून नाही तुम्ही पळून जा एवढं डेंजर होते. मी म्हणा हे म्हणतो की गणपती बद्दल ज्योतिबा फुले काय म्हणतात तेवढंच ऐका, बाकी तर पुढचं सांगते मी. बैसे कुंद्रावरी टेकोनिया बुड फुंकी तो शेमुड नाकाने गण. महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलेलं आहे आणि ते वाङ्मय अधिकृत प्रकाशित झालेलं आहे. माझ्या मनावर भिक्षुकाची सावली ही पडू देऊ नका. याचा अर्थ कोण्या जातीचा विरोध ज्योतिराव करत होते का? बुळात नाही. काशीबाईचं बाळ जी काशीबाईला गर्भधारणा झाली होती, पेशव्यांनी तिच्यावर अत्याचार केले, ती मनाला जात असताना सावित्री आणि ज्योतिराव तिथे गेले, तिची समज काढली, घरी आणलं, आपल्या घरी ठेवलं, तिची प्रसूती केली, साडी चोळी देऊन तिला पाठवलं आणि त्या बाळाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आला. त्यावेळी सावित्री ज्योतिरावांना म्हणते नाही तरी आपल्याला मूल नाही, हे काशीबाईचंच मूल आपण दत्तक घेऊया आणि याला जगवूया. ते दत्तक घेतलेलं मूल ते दोघं जगवतात, त्याला नाव देतात यशवंत आणि त्याला सुद्धा डॉक्टर करतात. डॉक्टर यशवंत या देशात सर्व जातीवर उपकार करणारा एकमेव महात्मा आहे, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. अगदी शरीराचं चापळं सोडून जर जोडे जरी घातलेत महात्मा फुलेंच्या नावाने तरी त्याचे उपकार भेटणार नाही. त्या महात्मा फुलेंचे विचारधारा कोणाची फुलेंची तर शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांची विचारधारा काय? प्रत्येक स्त्रिया सन्मान द्या. केरळच्या सबरीमाला मंदिरातले पुजारी शिवाजी महाराजांचे फोटो हाती घेऊन ज्यावेळी मंदिर महिलांना मंदिर प्रवेश नाकारतात, अरे पुजाऱ्यांनो शिवाजींचा महिलांबद्दल विचार काय होता? रायबागी शत्रु पक्षाची आहे, माहूर किल्ल्याची किल्लेदार आहे, शत्रु पक्षाची असताना सुद्धा आमच्या मावळ्यांशी झुंज दिली. शिवाजी महाराज ज्यावेळी नांदेडच्या त्या ठिकाणी मोहिमेवर गेले त्यावेळी त्या माहूर किल्ल्याला जाऊन त्या रायबागी नावाच्या किल्लेदारांची भेट घेतली, तिला मानाची पालखी दिली, साडी चोरी देऊन सांगितलं तुमच्यासारख्या बहिणी आमच्या स्वराज्यात आहे, शत्रू पक्षात का असू दे पण आम्हाला तुमचा अभिमान आहे म्हणून पाठचा भाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देवी तुमच्या सोबत असतील. शत्रूच्या स्त्रीची सुद्धा किंमत करणारे छत्रपती शिवाजी महाराज. नंबर 2 उदाहरण देतो, शिवाजी राजांचे सखे मेहुणे सकुजी गायकवाड यांनी भेरवणीचा किल्ला लढणाऱ्या सावित्रीशी असभ्य वर्तन केलं, तिच्यावर भरभर केला. शिवरायांनी तो आपला आहे म्हणून बोलायचा केला नाही, आपला जवळचा आहे म्हणून बोलायचा केला नाही, त्याचे हात पाय छाटण झाले दिला, त्याचे डोळे काढले. राणेगावच्या भावा फाटलांनी ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलीवर विहिरीवर उचलून तिच्यावर बलात्कार केला त्यावेळी शिवाजीराजांनी त्याचे सुद्धा हात पाय छाटले. शिवाजीराजांनी हिरकणी सारख्या गवळी जाती जन्माला आलेल्या एका हिरकणीने ज्यावेळी गडाचे नियम मोडले शिवरायांच्या लक्षात आलं, शिवाजीराजांनी तिला बोलवून घेतलं आणि तिला सुद्धा म्हटलं हिरकणी तुम्ही त्या गडावर उतरला, तो गड रायगड आहे, या गडावर उतरताना या गडाचे नियम जरी तुम्ही मोडले असतील पण अशा फारशी बहिणी माझ्या स्वराज्यात आहे, त्या बुरुजाला नाव शिवरायांनी हिरकणीचा बुरुज दिलं, स्त्रियांचा सन्मान केला, आईचा सन्मान केला म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आजही आम्हाला पवित्र नाव ते घ्यावं वाटतं. पण इथल्या केरळच्या सबरीमाला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी त्या नावाचा वापर कशासाठी केला?
महिलांना मंदिरात रोखण्यासाठी. शिवाजी राजांचा वापर लोक कशासाठी करतात? राजकारणासाठी. तुमच्या राजकीय पक्षातून फक्त शिवाजी महाराज नाव काढा, तुम्हाला पुत्र सुद्धा ओळखणार नाही, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचं नाव जो कोणी राजकीय पक्ष घेणार नाही त्याचे काय हाल होतात ते तुम्हालाही माहिती. मग जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात त्यांना माझा प्रश्न आहे, श्रीपाद छिन्नम निवडून कसा आला? चुकीचा आहे का प्रश्न? प्रश्न चुकीचा असला तर इथं नंबरला या नाट्यगृहात गोळ्या घालून ठार करा. कोणातरी गांधी नावाच्या खासदाराच्या आशीर्वादाने एक हलकट माणूस जर या देशात निवडून येत असेल, त्यांनी शिवरायांबद्दल बदमान केला, आम्ही जाम विचारायचा नाही. नाव घेताना शिवाजी महाराज काम करता औरंगजेबासारखं, पण इथला महाराष्ट्रात साक्षर झालेला आहे, तो हुशार झालेला आहे. तुम्ही आम्हाला ह्या गप्पा सांगायच्या नाही. शिवरायांच्या काळात शेतकरी तरी आत्महत्या करत होता का? दाखवा. पुन्हा शेतकऱ्याची मुलं शिवाजी घोडे करायची आणि शिवाजी महाराजांनी पाहिला होता शेतकऱ्याची मुलं करायची. शेतकरी आत्महत्या करत नव्हता म्हणून ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांना म्हटलेला आहे कुरवाडी भूषण. कोणाचा राजा? शेतकऱ्याचा राजा, कष्टकऱ्याचा राजा, आई बहिणींचा राजा. हे शिवाजी महाराज कोणी ठरवले? राजमाता जिजाऊ साहेबांनी. जिजाऊंनी एक छत्रपती जन्माला आणले आणि दोन छत्रपती घडवले. दुसरे छत्रपती स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज. श्री शंभो शिवजा कस्य मुद्रा देवरी वराजते यदंकस्य विनो लेखा वर्तते कस्य लोपरी. ही शिव संभाजी राजांची राजमुद्रा आहे. स्वराज रक्षक संभाजी मालिकाची विवर सुरू आहे. आपण पाहत असतात मुलांना दाखवा. आता मालिका योग्य वळणावर आली तर काही लोकांनी याचिका दाखल केली. खरा इतिहास मांडला तर गुळाला आग लागते काही लोकांच्या. म्हणून आम्ही संयम ठेवतो. तो खरा इतिहास आहे बाहेर. जे लोक शिवाजी महाराजांना वडील गेल्यानंतर चिते लागली, दोन मुलं असतील तर मोठ्याने तुम्ही लहान देतो, मोठा देतो. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर चितेला अग्नी कोणा कोणी दिला? लहान आली. त्यांचं नाव काय? छत्रपती राजाराम महाराज. का मोठे कोणाचं नाव काय? संभाजी महाराज. संभाजी महाराज कुठं आहे? पन्हाळ्याला आहे. पन्हाळ्यावरून रायगड जवळ आहे. तरी संभाजी त्यांना 3 महिने खबर असले राजारामाला गादीवर बसवले आणि शिवाजी महाराजांना अचानक संपवले. शिवाजी राजांच्या राजपुत्राला शिवरायांनी स्वतःच्या पुत्राला राज्याभिषेकाच्या वेळी या महाराष्ट्राचा छत्रपती घोषित केलं होतं, तरी सुद्धा इथले पेशवे व आमात्य मंडळ शिवाजी महाराजांना त्रास देत होते. तसा संभाजी राजांना सुद्धा त्रास देत होते. जिजाऊंनी संभाजी राजांना 17 भाषा शिकवलेल्या आहे. संस्कृत भाषेमध्ये या महाराष्ट्रात या देशात पहिले पंडित जर कोणी झालं असेल तर पंडित क्रमांक 1 छत्रपती संभाजी महाराज, पंडित क्रमांक 2 नामदेव धोंडीबा कुंभार. नामदेव धोंडीबा कुंभार कोण आहे? ज्योतिराव फुलेंवर जो मारेकरी पेशव्यांनी पाठवला तो नामदेव धोंडीबा कुंभार. फरशी घेऊन ज्योतिरावांना मारायला आला आहे. ज्योतिराव म्हणतात, अरे नामदेवा काय वाटतो तुझ्या मुलीला मी शिकवतो हे पाप करतो असं वाटते का तुला? अरे उद्या ह्या मुली तुझं नाव फडणवतील. मुलगा शिकला तर एकटा शिकतो पण मुलगी शिकली तर दोन पिढ्यांचा उद्धार करते. नामदेव तू मला मारायला का आला? ज्या पेशव्यांनी तुला पाठवलं त्या पेशवाईचा माल उतरवायचा असेल तर काशीला जा, मी तुझी व्यवस्था करून देतो. तिथं संस्कृत शिक आणि या देशात ब्राह्मणेकर पहिला संस्कृत पंडित, संभाजी महाराजांनंतर दुसरा नामदेव धोंडीबा कुंभार आणि तिसरा शास्त्रनगर गुरुपीठाचा अध्यक्ष जो शाहू राजांनी निर्माण केला भाऊ सदाशिवराव पाटील. की तुमचा विधी तुम्हीच करावा. संस्कृत प्रत्येक मराठा बहुजनाला जमलंच पाहिजे. मलाही संस्कृत जमते. ज्यांना समरसता प्रिय आहे त्यांना मला विचारायचं आहे. मंदिरात मी पुजारी का होऊ शकत नाही एकाला विचारलं नाही म्हणजे तुम्हाला संस्कृत जमत नाही. मी म्हणून दाखवतो काय म्हणून गणपतीचं म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोणी समप्रमाणे विवेकं पूर्वे देव शुभ काले देवीचा म्हण सर्व मंगल मांगले शिवे सर्वांसाठी शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हनुमानाचं म्हण मनोजेव मारुत दुर्ग वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ तन्मय युद्ध मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपत्ती. राम मंदिराचे पुजारी व्हायचे का? रामाचा म्हणा म्हणतो
जर शनि शिंगणा बोलला घर आहे पण दार नाही, देव आहे पण मंदिर नाही, पण दान पेटीला कुलूप का आहे? असं म्हटलं तर म्हणते हे बदमाश आहे. प्रश्न विचारायचं अमरावतीला परवा सभा झाली, चंद्रशेखर रावण नाव ऐकलं का तुम्ही? ज्यांना काही केलं होतं आता नगर रावण रावण मला एकाने विचारलं रावण रावण या नावाबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे रावण खराब कुठं होता? रावण चांगलाच होता. रावणाची काही चूक होती का? रावणाने सीतेचं अपहरण केलं एवढी चूक होती ना? बरोबर बरोबर ना? रावणाने काय केलं? सीतेचं अपहरण केलं. पण का केलं? कारण रावण काही साधा सुद्धा नव्हता. आजचे आमदार खासदार कॅबिनेट मंत्री हे पेक्षा मोठं पद होतं त्यांच्याकडं. प्रधानमंत्री राष्ट्रपती पेक्षा एका देशाचा मालक होता ना श्रीलंकेचा. सोन्याची लंका जम्मू किंवा राज्य इंद्रापासून चंद्रापर्यंत सर्व करील असा जो तो रावण. त्याच्या राज्यात जनता सुखी होती, प्रजा सुखी होती, त्याला इकडं भारताशी काही घेणं घेणं नव्हतं. त्याची बहीण बिचारी एकदा फिरत फिरत गेली वनविहार करत करत, डायरेक्ट तिथून विमान गेले एकदम इंडिगो, एकदम तिकवरातच उतरली ती बिचारी. खाली उतरली शुल्पनाका पायाले बऱ्यापैकी असेल. आता सहज तिला राजकुमार दिसले, राजकुमार लक्ष्मण. ती लक्ष्मणाकडे गेली, पाहिलं, विचारलं, विल यू मॅरी विथ मी? तू लक्ष्मणाला काय सांगायला पाहिजे? माझं लग्न झालेलं आहे, माझी पत्नी उर्वशी ही तिकडं आहे अयोध्येला, मला एक मुलगी सुद्धा आहे. भारतीय संविधानाच्या नियमानुसार समान नागरी कायदा असल्यामुळे एक पत्नी जिवंत असताना दुसरी बायको करता येत, त्याच्यामुळे मी लग्न करत असं सांगायला पाहिजे. सरळ आहे काय केलं? तलवार काढली, नाकच काढली. हे तर बरोबर आहे, हे माझ्या जवळचं नाही. रामानंद सागरने जुन्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात टीव्हीवर दाखवलं होतं आम्हाला, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. मोदी साहेब तुम्ही पाहिलं असेल, मानले का घर हे असं झालंच की नाक कापलं. शूरपणाचा एकदम रडत गेली रावणाच्या दरबारात, एकदम डायरेक्ट मंत्रालयात घुसली. रावण विचारतो शूरपणाला म्हणते काही नाही दादा, असं असं झालं होतं, विमान घेऊन गेले होते तिथं पाहिलं, त्यांना विचारलं फक्त, त्यांनी नाकच कापलं. नाक कापत रावणाला राग आला, रावणाने आपलं विमान घेऊन गेला, डायरेक्ट सीतेला घेऊन आला. पण सीतेवर अत्याचार केला का? सीतेला सुरक्षित स्थळी ठेवलं की नाही? सीतेच्या माझीशिवाय तिला लंकेची राणी बनवलं का? नाही. तो विभीषण ठोकला पक्षातून, नंतर रावणाची गादीच गेली नसती ही लक्षात ठेव. विभीषणला दुसऱ्या पक्षात राहायची मोठी घाण सवय होती. माझं म्हणणं आहे तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून मी बोलत नाही, रावण चुकीचा नव्हता. फक्त रावणाला एकच चूक केली होती, त्याला एका स्त्रीचा अपमान केला होता, म्हणून पुढचं रामायण घडलं. पण माझा प्रश्न तुम्हाला दुसरा आहे, सीतेला तरी परत आल्यानंतर शुद्ध असल्यावरही न्याय मिळाला का? नाही. मग आता आपण जुन्या कथा ऐकायच्या की सावित्री आहे त्याची, बघा. आता हे झालं रामायणातलं उदाहरण. आता सावित्री आणि ज्योतिरावांचं वेगळेपण काय? शहाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांचं वेगळेपण काय? ज्योतिरावाला मूल नव्हतं, सावित्रीला मूल नव्हतं. अनेक लोक गोविंदरावांकडे गेली, म्हणतात सावित्रीची खूप वाज आहे, इतकी मोठी संपत्ती आहे, एवढे धरण बांधले, एवढ्या शाळा काढल्या, किती संपत्ती. काही काही लोकांना माज असतो, माझ्याकडं काय संपत्ती आहे, मी किती शिकलेला आहे. अरे तुझी एक डिग्री तर बाबासाहेबांची 24-23 डिग्री आहे. बाबासाहेबांनी कधी विपत्तीचा माज केला नाही. सौंदर्य, कोणाला सौंदर्याचा माज असतो? मी किती सौंदर्यवान आहे. अरे माकडा तुझ्यापेक्षा दसपट सौंदर्य शाहू राजांकडे होत, पण शाहू राजांनी कधी माज केला नाही. कोणाला माज आहे की बघा मी म्हणजे कोण, माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे. आपल्याकडे इथं जेवढे बसून आहे ना 650 लोक, यांच्या सर्व प्रॉपर्ट्या विकल्या तरी ज्योतिराव फुलेची एक शाळा असेल तेवढ्याची, गाडगे बाबाचा एक आश्रम असेल, भाई खेडा
अकराशे कोटीचा गाडगे महाराजांचा एक आश्रम आहे, असे 63 आश्रम गाडगे बाबांनी काढलेले आहेत. आमचा कुठलाही महापुरुष गरीब नव्हता. 1927 ला बाबासाहेबांकडे टॉबी नावाचा कुत्रा होता, टॉबी. रमाई आणि बाबासाहेबांचे दोन्ही फोटो बघा, टॉबी. त्यावेळी तो 300 रुपयाला. म्हणजे आज राजसाहेबांच्या घरी जे कुत्रे आहेत जेम्सन बॉन्ड, हे पेक्षा जास्त पैशाचा कुत्रा त्या काळात होता. म्हणजे आमचे महापुरुष श्रीमंतच होते, त्यांना गाणे लिहिणाऱ्यांनी असं लेखाटलं. पण त्या महापुरुषांकडून शिकण्यासारखं काय आहे? ज्योतिराव आणि सावित्रीकडून शिकण्यासारखं काय आहे की ज्यावेळी एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा इथं गोविंदरावांकडे माणसं जातात, त्या बायका जातात, म्हणतात सावित्रीची कुसवान आहे ज्योतिराव. एखादी सवत आलं ना ज्योतिरावांसाठी गोविंदराव, हे शब्द ज्यावेळी ज्योतिरावांच्या कानावर पडतात त्यावेळी गोविंदरावाला ज्योतिराव म्हणतात, बाबा दोष माझ्या सावित्रीत शोधायचा नाही. तिच्या दोष कशावरून दोष माझ्या नाही असू शकतो? मला सवत आणल्यापेक्षा सावित्रीला चवते आणा, हे म्हणणारा या देशातला पहिला नवरा आहे. आणि वराच्या झाडाला कितीही चक्रा मारल्या तर असा नवरा भेटत नाही. ज्योतिराव फुले सारखा नवरा मिळवायला नवरी चांगली पाहिजे. जर नवऱ्यांच्या मनात असत की आता हा विचार ऐकायला आपण आपल्या बायकोला घेऊन जाऊ तर हे हाऊसफुल झालं असतं. 50% जे पत्नी सोबत आई सोबत बहिणी सोबत आले तेच खरे महात्मा फुलेंचे वारस आहेत, लक्षात ठेवा. काय म्हणते तर आम्ही नाही आणलं पाहिजे. माझा काय करा, ते काय करणार, इकडून गाडीला चाबी मारली की तिकडे एखादा ढाबा शोधणार वाईन बार. एखादं 90 लई टेन्शन आलं तसं मिटकर लईच बोलतो काहीच्या काही उगा कशाला आणतो त्याला काही कळत नाही बाबा. हे सर्व जण तुमच्या डोक हे काय करतील आता, हे 90 मारतील आणि थोडं अरे ज्योतिराव फुले म्हणतात थोडे दिलं तरी मध्य वर्ष करा तो जो पैसा भरा ग्रंथासाठी. कंटाळले का तुम्ही? 10-15 मिनिटं बोललो चालेल ना. हेच आपले पक्ष आणि हेच आपले नेते सुद्धा. लाचारीचं जगणं सोडा, स्वाभिमान निर्माण करायचा असेल त्यासाठी सावित्री आहे, त्यासाठी ज्योतिराव आहे, त्यासाठी जिजाऊ आहे. जिजाऊंनी नुसते शिवाजी महाराज नाही घडवले तर संभाजी राजांचं पालन पोषण केलंय. 17 भाषा महाराजांना येत आहे. पहिला ग्रंथ लिहिलाय भूतभूषण. भूतभूषण ग्रंथामध्ये संभाजी महाराज काय लिहितात, मेसरा निराळा सर्वानुभूपती ही परिवर्तिता सप्त दोष असणार आम्ही हाताच्या व्यस्त होण्या. अरे ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी या 7 गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. 1 त्यांनी खोटा बोलू नये. 2 त्याने जुगार खेळू नये. 3 त्याने परस्त्रीचं व्यसन करू नये. 4 त्याने दारूचं व्यसन करू नये. 5 त्याने वाईट माणसाच्या सोबत राहू नये. 6 त्याने एकट्याने प्रवास करू नये. आणि शेवटचं मनातलं इंगित कितीही जवळचं असेल तर त्या पुढे प्रकट करू नये. हे 7 शिष्टाचार ज्या ग्रंथामध्ये आहे ते ग्रंथाचे रचयिते छत्रपती संभाजी महाराज. ग्रंथाचं नाव भूतभूषण. जगाच्या पाठीवर एवढा विद्वान छत्रपती दाखवा पण त्या संभाजी महाराजांना नागपूरच्या लाखे प्रकाशन येथील शोभा साठे यांनी आता पुस्तक काढून आता महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी सर्व शिक्षा अभियानामध्ये ते पुस्तक आणलं होतं. त्या पुस्तकामध्ये मेसेज होता की संभाजी महाराज हे व्यसनी आणि बदफैली होते. तुकाराम महाराजांची पत्नी एवढी वाचाळ होती की तिचे तोंडाला 1000 तुकडे बांधलेले असतील. छिन्नमनी बदनामी केली, पुरंदरेनी बदनामी केली. हो पुरंदरेनी आम्ही सतीश धावळे असतील, संभाजी ब्रिगेड असेल, आम्ही सर्व लोक समता परिषद असेल, या सर्वांनी ठराव पाठवले सरकारकडे की पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी नाहीत. पुरंदरेनी राजा शिव छत्रपती कादंबरी लिहिली आहे 1958 ला. या तरुण मुली आहेत ऐका, म्हातारा यांचं जाऊ द्या. 2019 चालू आहे, 24 पर्यंत त्यांचा सेनाप ठरलेला आहे. पुढचं पंचवार्षिक मध्ये कोणाचं सरकार येतं त्या आपल्या आजी पाहणार नाही, पण त्यांना आयुष्य लागो. कारण कसं आहे, आता मी कितीही सांगितलं त्यांनाही वाटलं नाही सावित्री माई, पण आजी आता वैभव लक्ष्मीचे गुरुवार गेले, आता सावित्री माई कशाला सांगतात. आता अधिक मास कोणी केलं पाहिजे माहिती तुम्हाला? ज्याच्या अंगावर अधिक मास असत त्यानं अधिक मास केलं पाहिजे. ज्या अंगावर अधिक मास कोणाचे असत, ज्या बायका काही धंदे करत नाही एकदम घरी बसून असतात टीव्ही पाहतात. आपल्या घरात सावित्री जिजाऊ हे फोटो असलेच पाहिजे, 2 फोटो. बाबासाहेबांचाही असलाच पाहिजे. पण कसं आहे, बाबासाहेबांना थोडा राग करते आपले लोक. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या घरात,
आता एक उदाहरण देतो. एका कॉलेजला दोन लेक्चरर होते माझे, माझा मित्र, गरवारे कॉलेज पुणे, बायको नवऱ्या दोघे पीएचडी झालेले. ऐका महत्वाचं उदाहरण. म्हणले आपण काय म्हणजे आम्ही दोघं पती पत्नी एवढी प्रॉपर्टी आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे, दिसायला स्मार्ट आहे, आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, खूप शांत आहोत, याची एक खोड आहे. म्हणजे पिरियड संपला कुठली सुंदर मुलगी दिसली की हा मागच धावतो. असं हा का करत असं बरं, कितीतरी आवरायचा प्रयत्न केला पण रोज एक नवीन भांडण घेऊन घरी येतो, असं का करतो. ताई म्हटलं आता याचं उत्तर तर माझ्याकडे नाही, आता मुलगा तुमचा शिकवला तुम्ही, कॉलेजमध्ये घातलं तुम्ही, उत्तर मी कसं देऊ. नाही म्हणजे याचं उत्तर पाहिजे तर करी, कारण तू वक्ताय, तुला सगळंच कळतं. म्हटलं मी ब्रह्मांड ज्ञानी नाही, मी एक माणूसच आहे, चुक आहे माझ्याकडून होतातच. पण फार मला फोर्स केला, मला घरी नेलं, घरी नेलं, त्यांच्या बैठकीमध्ये बसलो, कुठंच मला कुठलाच फोटो दिसला नाही. मग माझ्या मित्राला म्हटलं मला बेडरूम दाखव बरं तुझी. बेडरूम मध्ये गेलो, बेडरूम मध्ये हँडवॉश करत असताना माझे हँडवॉश करून पावेला पुसायला आलो, एक फोटो दिसला मला फोटो. मग ते ताईने विचार, ताई हा पोटात असताना म्हणजे गर्भात तुम्हाला काय ड्युटी होती सांगा. ड्युटी? मी एकुलती एक सून होती घरामध्ये, डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितली होती आणि सासूला नातू हवा होता म्हणून तिनं सांगितलं 9 महिने बेडवरच पडून राहा, काही लागलं तर मला सांग. माझ्या हाताखाली 2 बायका होत्या आणि मला सासू म्हणायची, रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि ह्या बाबाला रोज अगरबत्ती लावायची, बाबाची माळ लपायची, बाबाचं तिलक लावायचं, बाबाचा जप करायचा. म्हटलं 9 महिने, म्हणलं बाबा आम्ही, बाबा बाबा आम्ही, 9 महिने म्हटलं बाबाच का.